यांच्या निधीमध्ये विषय 2018 ते 2021 या कालावधीमध्ये पुणे शहरामध्ये 2 कोटी रुपयांची ई टॉयलेट्स खरेदी करण्यात आली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुणेकरांना हे ई टॉयलेट्स खरेदी करत असताना स्वप्न दाखवले. खासदारांचा निधी जरी असला तरी तो हा जनतेचा निधी आणि ती महानगरपालिकेच्या वतीने ही प्रोसेस सगळी राबवण्यात आली. पुणे शहरातील 11 ठिकाणी 15 ई टॉयलेट बसवण्यात आले आणि विशेषतः याच्यामध्ये हे 15 ई टॉयलेट्सपैकी 9 ई टॉयलेट्स हे त्यांच्या पुत्रप्रेमापोटी प्रभाग क्रमांक 14 ज्या ठिकाणी आत्ताचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे त्याकाळी तिकडे आत्तासुद्धा नगरसेवक आहेत जे तिकडे नगरसेवक होते 14 मधले 9 टॉयलेट्स हे सिद्धार्थ शिरोळे यांच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये यांच्या प्रभागामध्ये बसवण्यात आले. या एका सिंगल बेडच्या टॉयलेटची किंमत 10 लाख रुपये, डबल बेडचा असेल तर तो साधारण 20 लाख रुपये आणि हे टॉयलेट्स जे बसवले हे अत्याधुनिक टॉयलेट्स स्वयंचलित टॉयलेट्स ते त्याच्यामध्ये सगळ्या अशा काही फीचर्स बरेच दिलेले आहेत आणि याच्यामध्ये ज्या खुबीने हे सगळा प्रकल्प राबवले गेला की बऱ्यापैकी मी ह्याच्यामध्ये हे सगळे टॉयलेट्स 15 टॉयलेट्स हे मी 130 किलोमीटर पुणे शहरात फिरलो. गेले 3 दिवस रेग्युलर मी ह्या सगळ्या टॉयलेट्सचे शोधत होतो. 130 किलोमीटर रनिंग केल्यानंतर ना मला हे सगळे टॉयलेट्स 15 च्या 15 टॉयलेट आम्ही जागेवरती जाऊन आम्ही त्या सगळ्यांची माहिती घेतली. हे सगळे टॉयलेट्स ह्याच्यापैकी बऱ्यापैकी 70% टॉयलेट्स हे महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला बसवण्यात आले. एका बाजूला आपले महानगरपालिकेचे जे आपण जे टॉयलेट्स आहेत या टॉयलेट्सच्याच बाजूला हे टॉयलेट्स आहेत सगळे. म्हणजे काय झालं त्याच्यामुळं हे टॉयलेट्स बंद जरी पडले आता आसपासच्या लोकांना चौकशी केली त्याचा कालावधी हा जो इराम कंपनी आहे ही 1 वर्ष या कंपनीने मेंटेनन्स बघायचा होता सगळा. 2018 पासून हे सगळं प्रोसिजर चालू झाले अगदी 2021 पर्यंत हे सगळे टॉयलेट्स बसलो होते 3 वर्ष आणि प्रत्यक्षात ह्याचं कालावधी फक्त 2018 ते 2019 असंच 1 वर्षाचं दाखवलं आहे. आणि टॉयलेट्सची जर आपण बसवण्याची जर पाहिलं त्याच्यामध्ये एका माहितीच्या अधिकाऱ्यांचे मला मिळाले की 2021 फेब्रुवारी 2021 सुद्धा शेवटचं टॉयलेट बसवण्यात आलं. म्हणजे 3 वर्ष ही सगळी प्रोसेस चालू होती आणि याच्यामधून हे सार्वजनिक शौचालयाचे शेजारी बसवल्यामुळं नागरिकांना तिथं सुविधा उपलब्ध होत होती. त्यामुळे मग हे बंद येतं तिकडे चला आणि ह्याच्यामधले 80% टॉयलेट्स हे महिलांचे आहेत. म्हणजे 80% टॉयलेट्स हे महिलांसाठी इकडे बसवण्यात आले होते आणि शेजारी महानगरपालिकेचा टॉयलेट्स असल्यामुळे लोकांच्या ते लक्षात आलं नाही की हे कधी बंद पडलं. आसपासच्या लोकांना चौकशी केली तर लोक सांगतात 2 वर्षापूर्वीच बंद पडलं. सुरुवातीच्या काळात त्याच्यामध्ये लोकांनी ते कॉईन ऑपरेटेड असल्यामुळे त्याच्यामध्ये वॉशर पण टाकले आणि वॉशर टाकून सुद्धा लोक ते ऑपरेट करायचे. नंतर सगळे कॉईन बॉक्स गेले. आता एकही म्हणजे जर तुम्ही आम्ही विमाननगरचा जो पाहिला कर्णे गुरुजी आणि सगळे 15 च्या 15 टॉयलेट्स हे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागात आहेत. म्हणजे 14 15 पैकी 9 तर एकट्या शिरोळ्यांच्या वार्डात आहेत आणि प्रत्येक टॉयलेट्सवरती त्या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवकाचं भाजपच्या नाव टाकलेलं आहे. आता त्या कर्णे गुरुजींच्या वार्डात जर आम्ही जाऊन पाहिलं तिकडं टिंगरे गार्डनमध्ये त्या टिंगरे गार्डनमध्ये त्यांनी स्वतःच ते सगळं भिंतमध्ये जिकडे जे ई टॉयलेट्स आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट विटाची भिंत बांधून टाकली कर्णे गुरुजींच्या वार्डामध्ये. आणि ते तर आम्ही पूर्णपणे खोलून आमच्याकडे ते फोटो आम्ही त्याचे टाकले. ते फोटो तर पाहिलं की तिथली लोकं सांगतात की आजपर्यंत कधीच ते चालू झाले नाही. तरीसुद्धा महानगरपालिकेने आम्हाला जी माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये जी माहिती ज्या ठिकाणी माहिती दिली त्याच्यामध्ये आम्हाला 46,000 रुपये हे त्याच्यामध्ये जमले कॉईनच्या स्वरूपामध्ये. हा 43,000 एकूण 15 ई टॉयलेट्सच्या माध्यमातून 26 महिन्यात म्हणजे ही प्रक्रिया जी चालू होती 26 महिने चालू होती. 26 महिन्यामध्ये 43,894 रुपये ह्याच्यामध्ये ह्या कॉईनच्या स्वरूपात जमा झाला असं दाखवलं. म्हणजे थोडक्यात घेतले डॉलरनी घेतले त्यांनी कंपनीने घेतले आपल्याकडनं खोक्यांनी पैसे घेतले कोटीनी पैसे घेतले
देताना मात्र त्याच्यामध्ये जी काही आपल्याला स्वप्न दाखवली होती की लोक तिकडे येतील, टॉयलेट्स वापर करतील आणि त्याच्यातून महानगरपालिकेला मानधन मिळेल, पण त्या 26 महिन्यात फक्त 43,894 रुपये म्हणजे साधारण 56 पैसे एका टॉयलेट्सचे रोज, एवढाच आपल्याला निधी तिकडून उपलब्ध झाला. आणि त्याच्यानंतर संबंधित कंपनीने आपल्याला एक करार आपल्याकडे पाठवला होता. त्या करारामध्ये 2 जर टॉयलेट्स असेल तर त्याला 11,000 रुपये आणि सिंगलचा असेल तर त्याला 8,000 रुपये. म्हणजे साधारण एका ह्या 15 टॉयलेट्सला महिन्याचं जे काही आपण महानगरपालिका त्यांना देणार होती, 1 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये देणार होते 15 टॉयलेट्सला. असे वर्षभर तिथून पुढे म्हणजे वर्षाचं केलं 17-18 लाख रुपये वर्षाचे होतात. 17-18 लाख रुपयाचा भूर्दंड अजून पुणेकरांच्या माती येणार होता. जसं मागच्या महिन्यापासून मी याच्यामध्ये सगळं ट्रेस आउट करायला सुरुवात केली, पत्र दिली, संपूर्णपणे सगळं प्रकरण बाजूला ठेवलं, कुणाचीही कुठल्याही घनकचरा अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती सह्या केल्या नाही. कारण आता ते सगळं सांगितलं की कुणी त्याच्यावरती सह्या करायचे नाही, असं काही करायचे नाही, आपल्याला ऍग्रीमेंट कंपनी बरोबर आहे.